बॉयज हा सिनेमा काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि त्याच्यानंतर पोस्टर बॉयज 2 येतो आहे. सो सिनेमातली एक ब्युटिफुल अभिनेत्री म्हणजेच पूजा सावंत आहे माझ्यासोबत. सो पूजा कशी आहे सर्वात आधी? मी मस्त आहे, तू कशी आहेस अपर्णा? मी सुद्धा मस्त. सो आज पोस्टर लॉन्च झालंय, सो काय सांगशील? पोस्टरमध्ये तू कुठे दिसत नाहीयेस, पण काय सांगशील, तुझी काय भूमिका? भूमिकेबद्दल मी आत्ता म्हणजे ऑफकोर्स पोस्टर बॉईज फर्स्टमध्ये मी कल्पू डार्लिंग होती आणि या कॅरेक्टरच्या या नावाला खूप छान रिस्पॉन्स मिळाला होता. सो डेफिनेटली कल्पू डार्लिंग विल बी देअर इन द मूवी. पण सिनेमाबद्दल एक्झॅक्टली काय आहे, स्टोरी काय आहे, कधी शूट होणार आहे, आय हॅव नो आयडिया. ट्रस्ट मी, माझ्यासाठी सगळंच नवीन आहे आता. सगळे आम्ही पुन्हा भेटलो आहे, सो आय एम जस्ट एन्जॉईंग दीज मोमेंट्स राईट नाऊ. बरं, पोस्टर लॉन्च झालं, अगदी ग्रँड लॉन्चिंग होतं आणि पहिल्या पोस्टरपेक्षा हे खूप हटके, म्हणजे बॉडी मसाज असेल, कॉल डॉली असेल. सो तू काय सांगशील, काय तर्क लागत आहे तुला? मीही तेच करते मगाचपासून. मी पण म्हणते की काय काय असू शकतं. माझ्याकडे 2-3 गेसेस आहेत, पण मी जर ते गेसेस सांगितले आणि नेमके ते करेक्ट निघाले तर मला ओरडू शकतात इथे. सो नको, आपण सगळे मिळून, तुम्ही पण हे पोस्टर बघा आणि भरपूर क्लूज आहे त्याच्यात, बघू आपला एखादा तर्क असा काय म्हणतात त्याला, तुक्का लागू शकतो आपल्याला. आय एम डुईंग द सेम ॲक्च्युली, मला माहीत नाही आहे काय आहे. तर पहिला सिनेमा होता त्यामध्ये नसबंदीसारखा विषय अगदी गमतीशीर पद्धतीने हाताळला होता. सो यावेळेस तुला वाटतं असा काहीतरी विषय असेल? ऑफकोर्स असेल, म्हणूनच तर आले रे पोस्टर बॉईज 2 करतोय आम्ही. आणि आय एम प्रिटी शुअर इतक्या वर्षानंतर तसा काहीतरी विषय सापडला असणार आहे दिग्दर्शकाला, आणि म्हणूनच हा आता सिनेमा आय मीन पोस्टर रिव्हील केलं. सो आय एम शुअर असंच काहीतरी असू शकतं या सिनेमात. बरं, हाच पोस्टर बॉईज 2 हा सिनेमा तुझ्याकडे कधी आला आणि काय कारण होतं हो म्हणण्याचं? अगं पण मला कळतच नाही की हो कसं म्हणू शक, म्हणजे मला ऑप्शन नाही आहे काही. मी या सिनेमाच्या पहिल्या पार्टमध्ये सुद्धा होते आणि इट्स लाईक अ फॅमिली, यु नो, इट्स कम्प्लिटली अ फॅमिली रियुनियन ना. आम्ही बऱ्याच वर्षांनी सगळे भेटलो आहोत. सो पहिलं तर मला कोणी विचारलं नाही की करशील का, बिकॉज ते यु नो काय म्हणतात त्याला की आहेच, मी या सिनेमात आहेच. आणि दुसरी गोष्ट, आले रे पोस्टर बॉईज 2 एक्झॅक्टली ह्यामध्ये काय असणार आहे हे सध्या तरी आम्हाला माहीत नाही आहे. तो एक सस्पेन्स आहे. सो वी ऑल आर वेटिंग फॉर दॅट ॲक्च्युली. बरं, हे पोस्टर बॉईज 2 आहे, पण तुला तुझ्या आयुष्यातलं पहिलं पोस्टर आठवतं आहे जे पाहून तुला स्वतःवरच खूप अभिमान वाटला होता एखाद्या सिनेमाचं, नाटकाचं? माझा पहिला सिनेमा क्षणभर विश्रांती, त्यात आम्ही 4 अभिनेत्री होतो आणि 4 अभिनेते होते, आणि मला असं वाटलं की 8 जण असताना सिनेमात, सिनेमाच्या पोस्टरवर कदाचित मी नसेन, कारण का मी 4थी होते, पहिला सिनेमा होता. आणि मला अजूनही आठवतं की पहिला पोस्टर बाहेर आलं क्षणभर विश्रांत आणि 8च्या 8 जण होते, त्यात मीही होते. आणि मला इतका आनंद झाला होता की माझा पहिला सिनेमा आणि त्याचं पोस्टरही प्लाझाला लागलं होतं. सो मी खूपच खुश झालो होते, इट वॉज म्हणजे लक्षात राहण्यासारखा तो एक क्षण आहे माझ्यासाठी. बरं, हा पोस्टर बॉईज 2 तर तू आहेसच, पण यापेक्षा आणखी काही नवीन प्रोजेक्ट्स आहेत का ज्यामध्ये तू दिसणार आहेस? रिसेंटली तुझी एक पोस्ट पाहिली होती की प्रिपेअरिंग समथिंग न्यू, सो काय होतं आहे? नाही नाही, ते ह्या सिनेमाबद्दल डेफिनेटली नव्हतं. अजून एक सिनेमा मी करते आहे, त्यासाठी मी लवकरच आउट ऑफ इंडिया जाते शूट करायला. आता त्याबद्दल पण मी फार सांगू शकत नाही, बिकॉज खूप सिक्रेटिव्ह आम्हाला गोष्टी ठेवाव्या लागतात आणि ऑफकोर्स तुमच्यासाठीच असतात त्या. सो 3 सिनेमे रिलीजच्या मार्गावर आहेत आणि 2 सिनेमे म्हणजे आले रे पोस्टर बॉईज 2 आणि हा दुसरा सिनेमा लाइंड अप आहे. बाय द वे, तू खूप छान दिसते, तुझा लुक खूप छान आहे, सो लुक विषयी काय सांगशील? ओके, सो पर्पल इज माय मोस्ट फेवरेट कलर. आणि इथे येताना मी जरा कन्फ्युज होते की एक्झॅक्टली काय कार्यक्रम असणार आहे, बिकॉज एवढं सगळं सांगितलंच नव्हतं. आणि खूप कन्फ्युजन नंतर आय केम, मी एक कम्फर्ट झोन माझं सिलेक्ट केलं की मला पर्पल घालायचं आहे. सो शाल्मली टोळे जी अभिनेत्री पण आहे, ती स्टायलिंग पण करते, तिने हा लुक स्टाईल केला. शी रिअली हेल्प मी फॉर दिस लुक, कारण मी खूप कन्फ्यूज झाले होते की काय करायचं शाल्मली, बट शी रिअली हेल्प मी विथ दिस. सो या, आणि खूप छान दिसतात, खूप परफेक्ट गेला तुझ्यावर लुक. थँक्यू, थँक्यू सो मच.